नाशिक मध्ये विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जवाब दो मोर्चा काढण्यात आला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसने ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागावर लक्ष केंद्रित केलं आहे. या निमित्ताने महापालिकातील गैरकारभार, अव्यवस्था आणि जनतेला भेडसावणारे प्रश्न चव्हाट्यावर आणण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस करत आहे. जनतेला भेडसावणारे अनेक प्रश्न घेऊन आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या संकल्पनेतून महापालिका प्रशासनाला जाब विचारण्यासाठी जवाब दो मोर्चाचं आयोजन केलं होतं. नाशिक महापालिका क्षेत्रातील आरोग्य, सार्वजनिक व्यवस्था, पाणी पुरवठा या सुविधांच्या कमतरतेबाबत तसेच आर्थिक गैरव्यवहारांच्या विरोधात हा जवाब दो मोर्चा काढण्यात आला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोयते पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चाला बीडी भालेकर मैदानापासून सुरुवात झाली. तुमचा समावेश झाल्यानंतर स्मार्ट सिटी अंतर्गत किती प्रकल्प सुरू आहे आता पुण्याची परिस्थिती सांगतो. स्मार्ट सिटीची 55 प्रकल्प त्यांनी तिथं मंजूर केले आहेत. केवळ 2 प्रकल्पाचं काम आत्तापर्यंत सुरू झालं आहे. इथल्या प्रदूषणाचा विषय असेल, इथल्या पायाभूत सुविधांचा विषय असेल, त्यानंतर शहरातली अस्वच्छ स्वरूपाची उद्यानं असतील, क्रीडांगण असतील, शहरात होणारं प्रदूषण असेल, त्याचबरोबर अनेक स्वरूपाच्या समस्या आमच्या निवेदनांमध्ये आम्ही मांडल्या. त्याच्या संदर्भात सविस्तर पद्धतीने उपायुक्तांशी आमचे शहर गटनेते गजानन नाशेलार, रंजनजी ठाकरे यांनी सर्वांनी त्या संदर्भात चर्चा केली. आज कार्यकर्त्यांनी पदाधिकारी घेऊन आम्ही मोर्चाला आलो. येणाऱ्या कालावधीत जर असं लक्षात आलं की कुठल्याही स्वरूपाचं लक्ष यांच्याकडनं दिलं जात नाही आहे किंवा जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातं आहे, तर एक मोठा 15-20 हजार युवकांचा मोर्चा आणि आक्रमक आणि उग्र स्वरूपाचा मोर्चा येणाऱ्या काळात महापालिकेवर काढू.